सध्या राज्यासह पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचा आकडा 23 वर गेला असून असंख्य रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलंय. पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या आठवड्यात या स्वाईन फ्लूमुळे 3 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. पिंपरी चिंचवडमधील खासगी रुग्णालयात सध्या अतिदक्षता विभागात 2 जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. स्वाईन फ्लूमुळे जानेवारी 2018 पासून ते आजपर्यंत 27 रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय. सध्याचे वातावरण स्वाईन फ्लू वाढीसाठी पोषक आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे असं मत वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांनी व्यक्त केलंय. तरी यंदाचा फरक एवढाच आहे की जानेवारीपासून जुलै अखेरपर्यंत फक्त 1-3 पॉझिटिव्ह केसेस होते आणि ऑगस्टपासून जे वाढायला लागलं संख्या, तर ऑगस्टपासून आतापर्यंत आता जानेवारीपासून 201 म्हणजे 198 केसेस हे ऑगस्टपासूनच पॉझिटिव्ह आलेत. एक डेथ झाली जानेवारीमध्ये, बाकी 24 डेथ आता एवढ्याच झालेल्या आहेत, म्हणजे ऑगस्ट अँड सप्टेंबर 2 महिन्यात झालेले आहे. तसेच ह्यापैकी 27 9 लोक जे एक्सपायर झाले ते पिंपरी चिंचवड शहरातले नाही, ते बाहेरगावाहून उमरगाव, उस्मानाबाद, मावळ, खेड इकडून येऊन आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये दगावले होते. स्वाईन फ्लूची लक्षणे म्हणजे सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे अशी आहेत. त्यानंतर 48 तासाच्या आत उपचार घेणं गरजेचं आहे. तसेच टॅमीफ्लूच्या गोळ्या जवळच्या रुग्णालयात जाऊन घ्याव्यात. यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं शक्यतो टाळावं. हात स्वच्छ धुतणे, योग्य झोप, त्याचबरोबर योग्य आहार आणि विश्रांती हे स्वाईन फ्लूवरील उपाय आहेत, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.